पंचाड येथे आलेलो आहे. रात्रीचे 9 वाजलेत साधारण. अंधार आहे, काळाकुट्टा अंधार आहे. आजूबाजूचं काही दिसत नाहीये. रात किड्यांचा किर्र असा आवाज आहे. एकंदरीत वातावरणाला भयप्रद बनवतोय. काजव्यांचा शोध घेत होतो पण काजवे तर काही अजून दिसले नाही. कदाचित त्यांचा तो हंगाम नसावा. पण एकंदरीत थ्रिलिंग प्रकार आहे. आपल्याला कोकण निसर्गाची मुक्त उदाहरण असणारा प्रदेश. कोकण म्हणले की सगळ्यात आधी आठवतात ते समुद्र किनारे आणि तो अथांग अरबी समुद्र. लाल माती आणि कोकणाचे विशेष नाते. महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया म्हणजेच कोकण. आज अशाच एका कोकणातल्या सुंदर व घनदाट वनराईनी नटलेल्या फणसाड अभयारण्याला आपण भेट देणार आहोत. हे अभयारण्य अलिबागपासून 40 तर पुण्यापासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. या अभयारण्याचा विस्तार मोठा असून फिरण्यासाठी यात वेगवेगळे मार्ग आहेत. आम्ही मेन गेट ते चिखलगाण हा मार्ग निवडला. जाऊन येऊन एकूण 12 किलोमीटर होतात. जंगलात एकूण 12 किलोमीटर चालत फिरणे यासारखा आनंद नाही. सकाळी 7:15 वाजता आम्ही चालण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज कानात साठवत मार्गक्रमण चालू झाले. साधारण 1/2 किलोमीटर अंतर कापून झाल्यानंतर आपण गडग्याचा माळ या ठिकाणी येतो. याच ठिकाणी उंच मनोरा असून त्यावरून जंगलाचे विलोभनीय दृश्य दिसते. या ठिकाणी मात्र कमालीची शांतता अनुभवास येत होती. जंगल घनदाट आहे. आमचे मार्गदर्शक म्हणून आमच्याबरोबर 2 कुत्रीही बरोबर होती. पुढे मार्गस्थ झालो. आता सूर्याची किरणे झाडातून जमिनीपर्यंत पोहोचू लागली होती. निसर्गाचा आनंद घेत कुठे काही प्राणी नजरेस पडतो का याचा अंदाज घेत चालणे चालूच होते. आत्तापर्यंत आम्ही 1.5 किलोमीटर अंतर कापले होते. अजूनही 4.5 किलोमीटर अंतर कापायचे बाकी होते. जंगल घनदाट आहे. चालताना पालापाचोळ्यावर पाय पडल्यानंतर होणारा आवाज जंगलातील शांततेला भंग करत होता. जंगल घनदाट असल्यामुळे ऊन असताना जंगलात चालणे सुसह्य होत होते. जंगलात कुठल्याही प्रकारची वर्दळ नव्हती. आमच्या हालचाली जंगलातील नीरव शांततेची भंग करत होती. अधूनमधून माकडांची हाकाटीही चालू होती. थोड्याच वेळात आम्ही भांडवाचा माळ या ठिकाणी पोहोचलो. माळ म्हणजे मोकळी खडकाळ जागा. या ठिकाणी प्राण्यांना पाणी पिण्यासाठी सोय करून दिलेली आहे. सायंकाळी येथे बिबट्या आणि सांबार यांचे वास्तव्य असते असे म्हणतात. अजूनही आपल्याला चिखलगाण या ठिकाणी जाण्यासाठी 4 किलोमीटर चालावे लागणार आहे. दर मजल करीत आम्ही आता धुण्याच्या माळावर आलो आहे. येथेही प्राणी निरीक्षणासाठी मनोरा उभारलेला आहे. मनोऱ्यावर चढून जंगल न्याहाळण्याचा अनुभव आम्ही घेतला.
पुढे गेल्यावर आपल्याला गिधाड संवर्धन प्रकल्प दिसतो. मेलेल्या प्राण्यांना येथे आणून टाकून दिले जाते, जेणेकरून गिधाडांची उपजीविका व्यवस्थित चालू राहावी. चिखलकरण या ठिकाणाला जात आहोत, जे शेवटचं ठिकाण आहे जिथं पाण्याचा स्तोत्र आहे, जिथं पाणी पिण्यासाठी जनावरं येतात किंवा याला आपण पाणवठा म्हणू. उतार आहे, बघूया. झाड पडले, जंगलाच्या मध्यभागी आलेलो आहे. गाभा म्हणता येईल, अजूनही उतरत खाली चाललोय. उतार आहे, डोंगर उतरतोय, खाली पाणवठा आहे. आता आम्ही चिखलगाण या ठिकाणी म्हणजेच पाणवठ्यावर पोचलो आहे, जिथे 12 महिने पाणी असते. येथे तुम्हाला संध्याकाळी रात्री हमखास प्राण्यांचे निरीक्षण करता येऊ शकेल. या पाणवठ्यावर बाकी काही नाही तर एक पक्षी बघता आला, बहुतेक ती पानकोंबडी असावी. तर अशा या सुंदर व घनदाट अभयारण्यास तुम्ही आवर्जून भेट द्या.